लाईव्ह सकाळ मित्रांनो, आज आपण गाडीची सर्व्हिस करायला चाललोय, फोर्डची सर्व्हिस। तर फोर्ड जाऊन 5 महिने झाले, तर आता फोर्ड गेल्यानंतर त्याची सर्व्हिस कशी असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा सर्व्हिसवर असेल, त्याच्यात आपल्याला सर्व्हिस चार्जेस बघायला मिळतील, फोर्ड जाऊन सुद्धा त्यांची सर्व्हिस तशीच आहे का हे आपल्याला पाहायला मिळेल आज। तर आज आपण पनवेल पॅलेसपर्यंत येते, भावना फोर्डचा शोरूम आहे तिकडे चाललो आहे। आपल्या गाडीची रनिंग झालेली आहे 25,000। तर आज आपण तिथे पोहोचणार आहोत, भावना फोर्ड येते। सर्व्हिस स्टेशनला गाडी लावून आतमध्ये बसलो आहे। तर आज सर्व्हिसिंगला 2-3 गाड्या आहेत। सर्व्हिसिंग यार्ड आहे तो पूर्ण एम्प्टीज आहे, अजूनपर्यंत स्टाफ काय आलेला नाही, जस्ट आता येतो आहे। तर आपण सकाळीच येते अपॉइंटमेंट घेतली आणि पहिलाच मी आलो वाटतं। बघू आता आपल्याला गाडी किती वाजेपर्यंत मिळेल। त्यांच्या वेटिंग रूममध्ये बसलोय, तर इथे सुद्धा आपल्याच व्हिडिओ। शुभ सकाळ मित्रांनो, तर आपल्या कारची सर्व्हिस चालू झाली आहे। फोर्ड एक्झिक्युटिव्हचा आपल्याला मेसेज सुद्धा आलेला आहे की तुमचा इस्टिमेट खर्च जो आहे तो 5,600 अप्रॉक्सिमेटली इतका होईल। तर गाडीचं काम चालू आहे समोर आणि आपण इथे बसून आपल्या गाडीचं काम पाहू शकतो। गाडी जॅकवर उचलून ऑइल चेंज करायचं काम चालू आहे। गाडीचे चारही व्हील खोलले आहेत त्यांनी। तिन्ही स्पार्क प्लग चेंज करायला सांगितले त्यांना। या सेक्शनला व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंगचं काम होतं आहे आणि मी प्रत्यक्ष लक्ष देऊन तिथे काम कसं चाललं आहे ते बघतो आहे। या PC वर वेटचं मेजरमेंट होतं आहे। आता एक फोर्ड शोरूमचा एक्झिक्युटिव्ह आणि एक मेकॅनिक आपल्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत की गाडी बरोबर चालते की नाही चेक करत आहेत आणि आपल्याला वाटे बसवले। आणि गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही असं त्यांनी मला सांगितलं।
ऑइल चेंज, एअर फिल्टर चेंज करून त्यांनी गाडीचे ब्रेक पॅड चेंज केले. गाडी वॉशिंगला आणली आता. गाडी रेडी केली त्यांनी आता आणि बाहेर लावले आणि हे पार्ट त्यांनी चेंज केलेत. ते आपल्या डिक्कीमध्ये ठेवलेत. हे ब्रेक पॅड, स्पार्क प्लग आणि फिल्टर. तर 9:30 वाजता आपण इथं आलोय आणि पहिला नंबर आपलाच आहे आणि आपली गाडी जी आहे ती आता सर्व्हिस झालेली आहे. म्हणजे आता 12:30 वाजले, 3 तासाने आपली गाडी सर्व्हिस झालेली आहे. आणि आता बिल आलं का तुम्हाला मी शो करतोय. आणि जो बिल आहे तो झालेला आहे आपला टोटल 7,900. नॉर्मल सर्व्हिसिंगचे 5,600 होत होते, पण लायनर चेंज केला आपण आणि स्पार्क प्लग चेंज केले, त्याच्यामुळे आपले लायनरचे 1,500 रुपये चार्जेस लागले आणि स्पार्क प्लगचे टोटल 300 लागले. आणि टोटल टॅक्स पकडून आपल्याला 7,900 झाले. हा आहे आपला एस्टिमेट बिल. हा आहे फायनल बिल लायनर चेंज केल्यानंतर. ही सर्व्हिसिंग मी बाहेर केली असती तर मला 7,000 रुपये खर्च आला असता, माझे 1,000 रुपये वाचले असते. मला बघायचं होतं की अजून फोर्ट जेव्हा गेली तिथपासून 5 महिने झालेत आणि अजूनपर्यंत जी फॅमिलीवाली फिलिंग आहे का, त्यांनी काय स्टाफ कमी केलं आहे का, तर तसं काहीच नाही, तेवढा स्टाफ आहे. फक्त गाड्या थोड्या कमी येतात कारण की अर्धा दिवस झालाय, आता 1 वाजलाय, तर फक्त त्यांच्याकडे 10 गाड्या आल्या होत्या 1 वाजेपर्यंत. आणि सर्व्हिस एकदम चांगली होती. आणि आता इथून मी निघतोय. या व्हिडिओचा आज आपण शेवट करत आहोत. तर अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या फोर्ट लव्हर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय.